परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रेल्वे कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे नवीन पनवेलमधील पंचशील नगर येथे रेल्वेच्या नवीन रुळांचे काम चालू आहे त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आले आहेत याच खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू मुली झाल्याची घटना समोर आली या मृत्यूमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त करत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पनवेलमध्ये रेल्वेच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून या कामाला ब्रेक लागला आहे त्यामुळे पनवेल परिसरात सुरू केलेले काम अर्धवट स्थितीत आहे परिसरात मोठमोठे मोड़ खड्डे दिसून येत आहेत याच खड्ड्यात या मुलीचा मृत्यू झाला आहे या ठिकाणी कोणत्याही सुरक्षेची उपाययोजना ठेकेदाराकडून करण्यात आली नाही पंचशीलनगर झोपडपट्टीमधील माही वाघमारे ही या खड्ड्यात पडली व त्यात तिचा मृत्यू झाला या खड्ड्यांना कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे स्थानिक ठेकेदाराविरोधात आक्रमक झाले आहेत या ठेकेदारांवर पोलीस कारवाई करण्यात ताल टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला जात आहे तसेच भाजपच्या नेत्यांच्या मर्जीतील हा ठेकेदार असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे